आर्थिक मंदीमुळे राज्यातल्या पाणी योजनांना निधी मिळण्यास अडचणी येत असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. राज्यात विविध पाणी योजना महत्वाच्या आहेत, मात्र देशासमोर आणि राज्यासमोर मोठी आर्थिक मंदी असल्यानं राज्यातल्या पाणी योजनांना निधी मिळण्यातच अडचणी येत असल्याचं अजित पवार म्हणालेत. ते सांगलीमध्ये बोलत होते. अजित पवार विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या 15 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाच्या उद्घाटनाला आले होते. सांगलीतील 3 मंत्री असून तेथे जलसिंचन प्रकल्पांची अवस्था वाईट का झाली असं म्हणत त्यांनी आर आर पाटील, पतंगराव कदम आणि जयंत पाटील यांच्यावर भोसरी टीका केली. आम्ही वरचे वर येऊन या भागामध्ये सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. आज दुष्काळाचं सावट आहे. दर आठवड्याला पतंगराव कदम साहेबांच्याकडे मीटिंग चालते. मंगळवारी ते मीटिंग घेतात, बुधवारी आम्हाला सांगतात की हे निर्णय राज्याच्या करता दुष्काळ निवारण करण्याच्या करता घेतले पाहिजे आणि त्यामध्ये थोडीशी राज्याच्या आर्थिक परिस्थिती ओढताणीची आहे. कारण सध्या जगात मंदी आहे, देशात मंदी आहे, राज्यात मंदी आहे. सांगलीमध्ये आर आर पाटील साहेब, जयंत पाटील साहेब आणि सगळ्यात सिनियर मंत्री पतंगराव कदम साहेब असताना का अडचणीत यावं? पुढच्या बातमीकडे. डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राज्यातील मच्छीमारांनी पुकारलेलं मासेमारी